अष्टविनायकातील प्रथम स्थान मोरगाव येथे करहा नदी तीरावर असलेल्या महान साधू मोरया गोसावी यांचे पौळी हे जन्मस्थान गेली हजारो वर्षांपासून उपेक्षित आहे. सध्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे या पवित्र स्थळाची दुरावस्था झाली असून या ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी गणेश भक्त करत आहेत. मोरगाव येथील करहा नदीच्या उत्तर तीरावर महान साधू मोरया गोसावी यांचे जन्मस्थान आहे. हे ठिकाण ऐतिहासिक सुपे परगाण्यात येते. या ठिकाणाला पवळी म्हणून ओळखले जाते. येथे महान साधू गणेश भक्त मोरया गोसावी यांचा माग शुद्ध चतुर्थी सन 1297 रोजी जन्म झाल्याची नोंद आहे. सध्या हे ठिकाण मोरगाव आणि सुपेगावच्या मध्यवर्ती नदी काठावर आहे. तसेच गेली काही वर्षांपूर्वी मोरया गोसावी यांच्या भक्त मंडळाने येथे यांचा पूर्णकृती पुतळा स्थापित केलाय. आजही येथे सालापात प्रमाणे महाप्रसाद आणि दसरा सणाला हरमळीचा खेळ खेळण्याची धार्मिक प्रथा आहे. मोरगाव तीर्थस्थानाचे लगत असलेल्या या मंदिराची निर्मिती कोणी आणि कधी केली या संबंधी निश्चित माहिती कुणाला देता येत नाही. शेकडो वर्षांपूर्वी चुना आणि विटांच्या साह्याने चौकोनी आकाराचे हे ऐतिहासिक रचना असलेलं बांधकाम आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन वास्तू असल्याने सध्याही जीर्ण झाली आहे. या परिसरातील असलेली तटबंदी भिंती पडली असून येथे काटेरी झुडपे आणि गवत वाढल्याचे जाणवते. राज्य शासनाने विविध धार्मिक स्थळांचा विकास करताना नेहमीच या ठिकाणाला दुजा भाव दिलाय. सध्या मोरगाव आणि नदीच्या पलीकडच्या काही परिसर नव्याने झालेल्या पुलामुळे जोडला गेला आहे. या नवीन पुलास लागूनच हे धार्मिक मंदिर आहे. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनासह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्यात सुसंवाद होणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने आजवर गेली अनेक वर्षात या ठिकाणी कुणाचाच पुढाकार नसल्याचे भक्त सांगतात. अष्टविनायकातील तीन मंदिरांची देखभाल आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पाहणारे चिंचवड देवस्थान यातील प्रमुख घटक आहे. राज्यात हजारो एकर जमिनीची मालकी असणारे जुने संस्थान म्हणून ह्या ट्रस्टची ख्याती आहे. गेली 3 वर्षात चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रचार प्रसार करिता विविध साहित्य पुस्तके आणि सीडी कॅसेटसह मोरया गोसावी यांचा जीवनपटाची चित्रपट रूपी माहितीचा प्रचार सुरू केलाय. मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनानंतर येणारे असंख्य भाविक मोरया गोसावी यांचे जन्मस्थळ असलेल्या पवळी येथे भेट देतात. मात्र येथील झालेली दुरावस्था पाहून यांच्या पदरी निराशा येते. सध्या मोरगाव या तीर्थस्थानाला बी दर्जा प्राप्त झाल्याने भरघोस निधी मिळणार आहे. यातून मोरया गोसावी यांचे स्मारक जीर्णोद्धार व्हावा अशी अपेक्षा आहे. मनोहर तावरे, सी 24 तास, मोरगाव.